मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती पहाटे 5:05 मुंबई लेन वर विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला। आपण त्या घटनास्थळावर आहोत। या स्पॉट वरती हा अपघात झालेला आहे। भातण बोगद्या मध्ये जाण्याआधीच 500 मीटर अलीकडे हा अपघात झालेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी हा घटनास्थळ आहे आणि तिथे या गाडीच्या काचा पडलेल्या दिसून येत आहेत। अपघात जो झालेला आहे त्याच्यात या एकंदरीत अपघाताची तीव्रता ह्या सांगत आहेत। एकंदरीतच गाडी ही एका दुसऱ्या गाडीला ठोकली आणि हा अपघात झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये। आणि त्यानंतर या अपघातामध्ये विनायक मेटे यांचं दुःखद निधन झालेले आहे। या अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरती जे महामार्गाचे पोलीस आहेत, स्थानिक पोलीस आहेत, हे सर्वजण येथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा अपघात कशा प्रकारे झाला यासाठी सगळं प्रकारची तपासणी केली जाते। या ठिकाणी डॉग स्क्वॉड देखील आलेला आहे। त्याचप्रमाणे फॉरेन्सिक लॅबची टीम देखील या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या सर्वांनी या घटनास्थळाची जी आहे ही पाहणी केलेली आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच पोलीस देखील या घटनास्थळावर अजूनही उपस्थित आहेत आणि सर्व प्रकारची कडक तपासणी या अपघाताची केली जात आहे। CCTV देखील तपासले जाणार आहेत आणि त्यानुसार कोणत्या अज्ञात वाहनाने धडक दिलेली आहे किंवा अज्ञात वाहनाला धडक दिली गेली आहे या संदर्भातची पूर्ण माहिती संध्याकाळपर्यंत येईल आणि त्यानंतर हा जो घटनाक्रम आहे, हा जो घटनाक्रम कशाप्रकारे झालेला आहे आणि अपघात झालेला आहे हे क्लिअर होईल। आणि लवकरच हा अपघातातले जे काही दावे केले जात आहेत की हा घातपात असल्याचा असू शकतो या संदर्भात पोलिसांनी सर्व प्रकारचा तपास सुरू केलेला आहे आणि याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि हा अपघात कशाप्रकारे झालेला आहे हे कळेल। पाती नाईक, जी मीडिया, नवी मुंबई। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24